लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री घणवा डेव्हलपर्स। अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा गाव इथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम दगडखेड येथे जिल्हा परिषद शाळा आहे। येथील 2 खोलींमध्ये 1 ते 5 वर्ग होते, परंतु 1 खोली शिकस्त झाल्यामुळे 2 वर्षांपूर्वी प्रशासनाच्या आदेशाने 1 खोली पाडण्यात आली होती आणि उर्वरित 1 खोलीमध्ये 1 ते 5 वर्गाचे ते चिमुकले मुले मुली शिक्षण घेत आहेत आणि तीही खोली या पावसाळ्यात गळत असल्यामुळे डोक्यावर प्लास्टिकची पिशवी घेऊन या चिमुकल्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। अकोला जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकार सुस्त आहेत, त्यामुळे दगडखेड येथील शाळेकडे अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दगडखेड येथे भेट देऊन येथील नवीन खोली बांधकामाचं काय झालं हे पाहण्याची मागील येथील गावातील नागरिक मागणी करत आहेत। गावकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे नवीन इमारतीसाठी मागणी केली असता शासनाकडून नवीन इमारतीसाठी निधी नाही असं उत्तर मिळालं। शासनाकडे मंदिर रस्ते बांधण्यासाठी निधी आहे, आमदार खासदार मंत्री यांचं मानधन वाढवण्यासाठी निधी आहे, परंतु शिक्षणाला द्यायला निधी नाही। हे आहे काय 2023 चा डिजिटल भारत असा का, असे संतप्त प्रश्न शासनाला दगडखेड शाळा समिती अध्यक्ष निलेश इंगळे, नागद दगडखेड उपसरपंच ऋषिकेश वाकडे, समाजसेवक सुरेश बाबुडे यांनी विचारला आहे। तर शासनाने याकडे ताबडतोब निधी उपलब्ध करून शाळेचे बांधकाम चालू करावे अशी मागणी दगडखेड येथील नागरिक करत आहेत। जर का दगडखेड येथील नवीन शाळेचे बांधकाम लवकरात लवकर चालू न झाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा येथील नागरिकांनी दिलाय। तर याकडे अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन येथील शाळेचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात असे दगडखेड येथील नागरिकांचं म्हणणं आहे। मी ऋषिकेश वासुदेव वाकडे, नागद दगडखेड उपसरपंच। जे दगडखेडचे जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या अतिशय निष्काळज झालेली आहे आणि जे 1 ते 5 पर्यंत मुलं शिकतात त्यात बसायलासुद्धा जागा नाही आहे। वरून मागच्या 8 दिवसाच्या अगोदर पाणी चालू होतं, त्यामध्ये मुलांना बसण्याला जागा नव्हती, वळून शाळा गळत होती। आमचे निलेश भाऊ यांनी आम्हा वारंवार सांगितले की ऋषी भाऊ हे शाळा गळत आहे, याच्यावर काहीतरी टाकायला द्या। आम्ही त्यांना सांगितलं की सध्याही आपण ताळपत्री टाकू, त्यांनी पाठपुरासुद्धा केला, पण प्रशासनानं काही त्याच्यावर अजून निरोप दिलेला नाही आहे। सांगितलं होतं 2 महिन्याने बांधकाम करतो, पण त्यांनी अद्यापही काही केलेलं नाही। 8-15 दिवसात जर केलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहो, याचा इशारा देत आहो। गौतम इंगळे राहणार दगडखेड, मी शाळा समिती अध्यक्ष। इथं पदाधिकारी आणि अधिकारी सर्व शासकीय अधिकारी इथे येऊन गेलेले आहेत, पण त्यांनी सांगितली निधी नाही आहे। एक सभा मंडप बांधायला 7 लाख रुपये देतात, एक रोड टाकला तर 10 लाख रुपये देतात आणि शाळा गोरगरिबांचे आहे तर यांना निधी देत नाही। कारण काय, फक्त मतदान करण्यावेळेस आम्ही त्याला दिसतो, यावेळी दिसत नाही काय। माझी कळकळीत विनंती आहे की ते 10 दिवसानंतर इतर कारवाई करून योग्य ते काम चालू करावे, नाहीतर आम्ही असं उपोषण करणार याच्यापुढे कोणी केलं नाही आणि करणार नाही, असं उपोषण करून आम्ही निवेदन देऊ आणि आमचा कार्यक्रम करू। एकाच शाळेत 1 ते 5 वर्ग शिकत आहे, 2 शिक्षक शिकत आहे, त्यांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की शाळेवर ताळपत्री टाकलेली आहे। आता माझं म्हणणं एवढंच आहे, त्यांना शाळेविषयी असं का राग आहे की त्यांना शाळेवर तर बांधायचं नाही आहे, शाळा बंद करून टाका हे। कारण की जे लोक ज्याच्याकडे पैसा आहे ते लोक बाहेरगावी शिक्षणात मुलं टाकतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही ते जिल्हा परिषद शाळेत टाकतात। जिल्हा परिषद शाळा फक्त नावाला राहिलेली आहे, गरिबांची राहिलेली आहे, दुसरं कोणाही शाळा नाही आहे, यात फक्त गरिबांची मुलं शिकत आहेत। तरी माझी विनंती आहे की लवकरात लवकर काम चालू करावे, अन्यथा उपोषणाला आम्हाला बसणावे लागले, एवढी विनंती आहे। राईट, महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी संतोष मोरे, बाळापूर। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा।